लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव हा मधुला झिडकारवून इकडे राजेश्री आणि काकूसमोर येतो आणि राजेश्री आणि रत्नाकरला म्हणतो की सिंधूने तिचा निर्णय बदलवला आणि आता सिंधू इथेच राहणार आहे तेव्हा ते ऐकून राजेश्रीला खूप आनंद होतो तेव्हा राजेश्री राघवला म्हणते की राघव तू सिंधूची माफी मागितलीस ना तेव्हा राघव म्हणतो हो मी मनापासून सिंधूची माफी मागितली तेव्हा काकू म्हणते की सिंधूने निर्णय बदलवला याची मला जास्त काळजी नाही आहे पण ती योगेशच्या घरी जात नाही आहे याची मला जास्त आनंद झाला आहे तर राघव म्हणतो की आई मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आज सावंत सरांची डेट ॲनिव्हर्सरी आहे आज त्यांना जाऊन कम्प्लिटली एक वर्ष झालं तेव्हा राघव म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की त्यांचं वर्षश्राद्ध आपण आपल्या या घरात करावे तेव्हा राजेश्री म्हणते चालेल ना मी सर्व तयारी करील तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की बाबा तुम्ही प्लीज गुरुजीला बोलावताल का तर रत्नाकर म्हणतो हो तेवढ्यातच सिंधू तिथे येते तेव्हा राजेश्री सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की सिंधू आता कसं वाटतंय तुला आणि तू तु योगेशच्या घरी जाणार नसून आता याच घरी थांबणार आहे ना तेव्हा सिंधू हो म्हणते तर सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेले असते तेव्हा राजेश्री म्हणते काय झालं बाळा सिंधू तुला आपांची आठवण आली का तेव्हा सिंधू म्हणते हो तर रत्नाकर म्हणतो काही काळजी करू नको सिंधू तू तु। आपण तुझ्या वर्षश्राद्ध या आपल्या घरातच घालणार आहोत तेव्हा सिंधूला खूप आनंद होतो त्यानंतर राघव हा सिंधूची पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो आणि संध्याकाळ झाल्यानंतर राघव हा बाहेर सिंधूचाच विचार करत उभा असतो तेवढ्यात रिषभ हा राघवकडे येऊन म्हणतो की कसला विचार करतोयस दादा तेव्हा राघव म्हणतो काही नाही तेव्हा रिषभ म्हणतो की अरे दादा सिंधू आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुम्ही दोघांनी खूप प्रॉब्लेमला फेस केलंय तेव्हा रिषभ म्हणतो की तू जुन्या गोष्टी सोडून दे दादा आता तेव्हा राघव म्हणतो म्हणजे तर ऋषभ म्हणतो अरे आता तुमच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी येते तेव्हा ते ऐकून ते राघवला धक्का बसून राघव हा डोक्याला हात लावतो तर राघव म्हणतो अरे रिषभ माझ्या तर हे लक्षातच नव्हतं तेव्हा रिषभ म्हणतो की आता आलाय ना लक्षात मग तू वहिनीला घेऊन कुठेतरी फिरायला जा तेव्हा राघव म्हणतो की सिंधूला आणि फिरायला नाही नाही तर राघव म्हणतो की कारण सिंधू माझ्याबरोबर फिरायला येणारच नाही तेव्हा रिषभ म्हणतो अरे मग तू तिला कन्व्हिन्स कर ना दादा तुला काही कळतच नाही रे तर रिषभ म्हणतो राघव तू वहिनीला जर फिरायला घेऊन गेला ना तर वहिनीला थोडासा चेंज भेटेल रे तेव्हा राघव म्हणतो की अरे पण मी तिला काय सांगू तेव्हा रिषभ म्हणतो तिला खोटं सांग ना तुमच्या ऑफिसची ट्रीप आहे असं सांग तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे तेव्हा रिषभ म्हणतो की तू वहिनीवर खरंच प्रेम करतो ना मग आता थोडी रिस्क घेच तू तेव्हा रिषभ म्हणतो की दादा तुझे सिंधूवरती खूप प्रेम आहे हे तू सांगणार आहे की नाही नाही तर मीच जाऊन सांगतो असे म्हणत रिषभ तेथून जाऊ लागतो तेव्हा राघव रिषभला आडवत म्हणतो की रिषभ तू असे काही करू नकोस कारण सिंधूला आता जे काही सांगायचं ना ते मी सांगतो तू इथेच थांब तेव्हा रिषभ म्हणतो ठीक आहे तर रिषभ म्हणतो जातोयच ना राघव तेव्हा विचार करत असलेला राघव रिषभला म्हणतो जातो ना त्यानंतर रत्नाकर हा गुरुजींना त्यांच्या घरी घेऊन येतो तेव्हा फोटो समोर ठेवून राघव आणि सिंधू आपल्या फोटोची पूजा करतात आणि पिंडदान करून आपल्या फोटोला हार घालतात आणि श्राद्ध करतात त्यानंतर गुरुजी आपण नमस्कार करून आपल्या आत्म्याला शांती आणण्यासाठी प्रार्थना करायला सांगतात तेव्हा सिंधू ही आठवणीत बुडून गेलेली असते तेव्हा राघव हा हात जोडून आपण प्रार्थना करतो की माझ्या सिंधूला कधीच माझ्यापासून सोडून जाऊ देऊ नका तर राघव म्हणतो की आप्पा मला माहित आहे तुम्ही सिंधूची जबाबदारी माझ्यावरती टाकली तेव्हा मी ती जबाबदारी पूर्ण करील अशी मला शक्ती द्या तर राघव म्हणतो की मी आता तुमच्या मुलीच्या प्रेमात पडलोय तेव्हा मला आता तिची जबाबदारी अख्खं आयुष्यभर घ्यायची तर राघव म्हणतो की मी तुमच्या सिंधूला खूप सुखात ठेवील तर इकडे सिंधू सुद्धा करत म्हणते की आप्पा मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि मी डॉक्टर होईल तेवढ्यातच वारे येऊन आपोर लावलेला दिवा विजवू लागतो तेव्हा ते बघून सिंधू आणि राघव एकाच वेळी दिव्याला हात लावतात आणि दिवा विझवण्यापासून थांबवतात तेव्हा गुरुजी म्हणतात की लग्नानंतर नवरा बायकोने त्यांचे हे नाते असेच आदराने आणि आनंदाने जपायचे असते आणि प्रेमाने एकमेकांना साथ द्यायचे असते त्यानंतर संध्याकाळी सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये अभ्यास करत असते तेव्हा खूप वेळ झाल्यानंतर राघव हा सिंधूचे पुस्तक बाजूला ठेवत सिंधूला आराम करण्यासाठी सांगतो आणि सिंधूला गोळी देतो त्यानंतर सिंधू ही गोळी घेते तर राघव हा सिंधूच्या अंगावरती कंबल टाकतो आणि सिंधू ही झोपी जाते तर राघव हा प्रेमाने सिंधूजवळ बसून प्रेमाने सिंधू कडे बघू लागतो त्यानंतर राघव हा प्रेमाने सिंधूच्या जवळ बसून सिंधूचा हात आपल्या हातात घेत म्हणतो की सिंधूला मी आत्ताच सांगू का तर राघव विचार करतो की नको मी तिला वेळ आल्यावरच बोलेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी राघव हा सिंधूसाठी तिच्या आवडीचे सर्व पदार्थ आणतो आणि बुद्धिके बालसुद्धा आणलेले असते तेव्हा ते सर्व पदार्थ आणि बुद्धिके बाल एका टेबलवर ठेवतो तेवढ्यात सिंधू तिथे ते येत म्हणते की राघव सर हे सर्व काय आहे तर राघव म्हणतो की इतक्या दिवस तुला तुझ्या आवडीचे पदार्थ खाता येत नव्हते ना तेव्हा आज तुला हवे तेवढे ते पदार्थ तू खा तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही किती विचार करता माझा आणि माझ्यासाठी काय काय करता तेव्हा मला सुद्धा तुमच्यासारखा विचार करता आला असता आणि तुमच्यासाठी काही करता आले असते तर किती बरे झाले असते तेव्हा राघव हा सिंधूकडे बघू लागतो तर सिंधू ते सर्व पदार्थ खात म्हणते की राघव सर तुम्ही काही बोललात का तेव्हा राघव म्हणतो की हिला माझ्या मनातलं कळतं की काय तेव्हा राघव म्हणतो की नाही मी विचार करत होतो पण मी आता बोलायचं विसरलो तेव्हा सिंधू म्हणते विसरला तेव्हा सिंधू ही राघवकडे राघवला म्हणते तुम्हाला ताप तर नाही आला ना आणि म्हणते की एवढ्या थंडीचा एवढा घाम का सुटलाय तुम्हाला तेव्हा सिंधू म्हणते राघव सर तुम्ही कुणाला घाबरता की काय तेव्हा राघव म्हणतो सिंधू मी आय पी एस आहे लोक मला घाबरतात सिंधू म्हणते मग आता सांगा काय झालं तुम्हाला आणि कोणी गुंडांनी तुम्हाला धमकी दिली के काई? होनार की काय तेव्हा राघव म्हणतो ऑफ असं काही होणार नाही तेव्हा राघव म्हणतो की सिंधू मला आनंद झालाय तर सिंधू म्हणते तुम्हाला एवढा कसला आनंद झालाय जेणेकरून तुम्हाला घाबरायला होतय तेव्हा राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू आमच्या डिपार्टमेंटची ट्रिप चालली आहे तेव्हा त्यासाठी आमच्या डिपार्टमेंट मधील सर्व ऑफिसरला त्यांच्या वाईफबरोबर बरोबर इन्व्हाइट केलंय तेव्हा राघव म्हणतो की आता वाईफ बरोबर नसेल तर जाता येणार नाही ना म्हणून मी तुला विचारतो की तू माझ्यासोबत ट्रीपला येशील का तेव्हा मी तुला हे विचारणार होतो की तू माझ्याबरोबर ट्रीपला येशील का म्हणून मी घाबरलो होतो तर सिंधू राघवला म्हणते की मी आणि तुमच्याबरोबर ट्रीपला तर राघव म्हणतो हो तर सिंधू म्हणते तुम्हाला माहीत आहे ना आपलं लग्न फक्त एक डील आहे तेव्हा सिंधू ही राघवबरोबर ट्रिपला येण्यासाठी तयार होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा सिंधू आणि राघव काकूला म्हणतात की आमच्या ऑफिसची ट्रीप चालली तेव्हा आम्ही ट्रीपला जाणार आहोत तेव्हा काकू म्हणते चांगलंच आहे तर राणी म्हणते की का मामी राघव आणि सिंधू हनीमूनसाठी कुठे गेले नव्हते ना तेव्हा आता ते हनीमून ट्रीपसाठी चाललेत तर काकू म्हणते माझी काही हरकत नाही तुम्हाला जायचे असेल तर जा पण राघव माझं ऐक ना राणीसुद्धा रायाबरोबर लग्न झाल्यापासून कुठे गेलेलीच नाहीये तेव्हा तू राणीला सुद्धा बरोबर घेऊन जा ना तेव्हा ते ऐकून राघव आणि सिंधूला मोठा धक्का बसतो तेव्हा आता राघव आणि सिंधू राणीला हनीमूनच्या मून ट्रीपसाठी बरोबर नेणार का तर राणीचा कसा जळफळाट करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा